आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवलं। या निवडणुकीत समाजवादी पक्षाला अपेक्षित यश मिळवता न आल्याच्या कारणातून लखनऊ जवळील चिन्हट येथील एका तरुणाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। गुरुवारी सायंकाळी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित तरुणाने विषारी औषध प्राशन केलं। या घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला लोहिया रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती ही चिंताजनक आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय यादव उर्फ नरेंद्र असा आत्महत्या करणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीचं नाव असून तो चिन्हटच्या कामता येथील रहिवासी आहे। नरेंद्र हा चहाची टपरी चालवतो, मात्र मागील काही दिवसांपासून त्याने आपली चहाची टपरी ही बंद ठेवली होती। दरम्यान नरेंद्र यानं बुधवारी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला होता, ज्यामध्ये त्याने 2022 मध्ये सपाचे सरकार न आल्यास विष प्राशन करून आत्महत्या करू असे म्हटले होते। त्यानंतर गुरुवारी सायंकाळी त्याने रस्त्यातच विषारी द्रव्य प्राशन केलं। व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत कोणतीही माहिती नसून रुग्णालयाच्या मदतीने तरुणाने विषारी द्रव्य प्राशन केल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहेत।